छत्रपतींचा विचार म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये कुरबुर सुरू असतानाच आता नाना पटोले यांनी संजय राऊतांबद्दल एक विधान केलंय. संजय राऊत दिल्लीला राहतात, त्यांना फार गोष्टी माहिती नसतात असं पटोले म्हणाले. तसंच 16 तारखेला महाविकास आघाडीच्या तांबे यांच्या तोडीचा उमेदवार कळेल असंही पटोले म्हणाले. संजय राऊत दिल्लीत असतात, त्यांना फार गोष्टी माहिती नसतात, ते अनावधानानं बोलले असतील. पण तांबेबद्दलचे आम्ही कालच सांगितलेलं आहे की काँग्रेसचं ते उमेदवार नाहीत, ते बंडखोर असतील आणि त्यांना काँग्रेसचा कुठलाही सपोर्ट राहणार नाही. महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी जशाला तसा उमेदवार देण्याचा एक आमचा प्रयत्न आहे आणि तो 16 तारखेला आपल्याला कळेल. तर आपण बघतोय महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीनं कुरबुरी सुरू असल्याचं समोर येत आहे. नाना पटोले यांनी संजय राऊतांबाबत केलेलं हे वक्तव्य आपण नुकतंच ऐकलं.